ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला कोणती आव्हानं वाटतात? हे बघा, प्रथम तर समोर निवडणुकीला जाण्याअगोदर मी निवडणुकीला समोर आज गेलेलो नाही आहे. मी जेव्हा निवडून आलो त्याच्यानंतर माझा प्रवास म्हणजे लागलीच दुसरी तयारी असल्याचं म्हणजे ते करत असतो मी. आणि सतत 5 वर्षे तुम्ही जर बघितलं तर सतत 5 वर्षे लोकांच्या संपर्कात आहे, लोकांच्या कामामध्ये आहे. विकासाचा दृष्टिकोन जर बघितला तर आपण विकास, मी जे जे काय विकास केलेला आहे ते सर्व आपल्या समोर आहे. ते जर सविस्तर सांगायचं म्हणलं तर त्याला एक तासभर लागेल, मला तास 2 तास लागेल मला. तर सरासरी जनतेच्या पूर्ण आपण संपर्कात आहेत, कार्यकर्त्याच्या संपर्कात आहेत. आणि जवळजवळ जर बघितलं, आज विरोधकही म्हणतात किंवा नाही साहेबांचं काम चांगलं आहे, साहेबांनी विकास फार केलेला आहे, त्यामुळे मला सहसा आता समोर तर आणखी मला उमेदवारच कोणी दिसत नाही. आव्हान कुणाचं समजो मी? नाही, आता जशी गेल्या 5 वर्षानंतर 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये आणि आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे. एक तर आपला रासप हा पक्ष आता युतीमध्ये नाही. दुसरी गोष्ट, तिकडे शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, राष्ट्रवादीचे 2 भाग झालेले आहेत. मागच्या वेळेस भाजप, रासप आणि एकसंघ शिवसेना अशी एक ताकद होती. आता ही ताकद विखुरल्या गेलेली आहे, याचा काही आपल्याला आव्हान आहे का? नाही, मुळात मी सांगतो, आमची जी युती सोबत जी आम्ही रासप आणि आमची जी युती होती ती युती मुळात आहे ना. आणखीन बाहेर जरी पडलो तरी ती युती आणखीन होईल असे असे आपण मला असं वाटतंय की निश्चितच आमची परत आणखीन युती होईल. आणि आम्ही सांगितलं आम्ही बाहेर पडतो आहे म्हणून, बाहेर पडलो असं सांगितलं नाही, आम्ही बाहेर पडतो असं सांगितलं आहे. तर निश्चितच थोडी प्रेशर टॅक्टिस आमच्या नेत्यांनी वापरलेली आहे, त्यामुळे निश्चितच त्याचा काहीतरी फायदा होईल आणि परत एकदा युती होईल असं वाटतंय. आणि युती जरी समजा कदाचित जरी नाही झाली तर त्यावेळेस आम्ही आणि जानकर बसून ठरवू काय पुढे कसं करायचं, काय करायचं, मी आणि माझा नेता बसून ठरवता येईल. म्हणजे एकंदर गुट्टेसाहेब, नाहीतरी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाच्या नावाचा आपल्याला तेवढा उपयोग झाला नाही, फक्त बॅनर तेवढं होतं, मात्र व्यक्तिशः तुमच्याच कर्तृत्वावर तुम्ही ती निवडणूक घेतली आणि आता तर गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये कार्यकाळात तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहे. मग असं म्हणता येईल का की तुमचा जो आत्मविश्वास आहे मतदारसंघामध्ये जे कामं केलीत आणि लोकांशी जो संपर्क तुम्ही जोडून ठेवलेला आहे, या आत्मविश्वासावर ही निवडणूक तुम्हाला सोपी जाईल? नाही, बघा, निवडणूक सोपी जाण्यासाठी आत्मविश्वास तर असतोच आणि आपला वाटतं निवडणूक सोपी आहे, निवडणूक सोपी, पण निवडणूक कुठलीही सोपी नसते. आणि मी तरी कुठल्या निवडणुकीला सोपं समजत नाही, कारण आव्हान हे आव्हान असतं शेवटी. त्याच्यामुळं कुठलीही निवडणूक असेल त्याला सोपं कधीही समजलं नाही पाहिजे. आपण कितीही काम केलं, कितीही विकास केला, तरी काही काही गोष्टी अशा घडून येतात की त्या प्रॉब्लेमॅटिकल असतात. त्याच्यामुळं निश्चितच आपण या निवडणुकीला काही आपण असं एकदम साधं समजत नाहीत. ही निवडणूक पूर काट्याची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीला आपण समोर जात असताना आणि अगदी आम्ही जे सांगतो ते निश्चितपणे मला स्वतःवर विश्वास आहे आणि मी माझ्या विकासावर विश्वास आहे, निश्चित मला जनता न्याय देईल असं मला वाटतंय. बरं, एकंदर जी राजकीय परिस्थिती सध्या दिसते आहे, महाविकास आघाडी, महायुती त्यांच्यामधले एकंदर सगळे, त्यात गरांगे फॅक्टरी काढलेला आहे, तिकडनं प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित बहुजन आघाडी वेगळी चूल मांडली, राज ठाकरे पुन्हा वेगळी चूल घेऊन येत आहेत, ह्या सगळ्याच्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र आपण काय पाहतो? हे बघा, महाराष्ट्राचं चित्र बघण्याइतपत मी तेवढा मोठा नेता नाही, नंबर एक. आणि मी विकासाला धरून मी राजकारण करत असतो. माझं राजकारण हे विकास आहे आणि मी विकासावरच निवडून लढतो आणि विकासावरच मला माझी जनता मला निवडून देणार आहे. बाकी इतर पक्ष, आघाडी, युती, आणखीन जे काय छोटे मोठे पक्ष आहेत ते काय त्यांचा त्यांचे विषय आहेत, पण त्याच्यापेक्षा मला काही घेणं नाही ना देणं नाही. मी आपलं सरळ सरळ माझ्या विकासावर मी निवडून लढतो आहे आणि मी लढणार आहे. माझे प्रचाराचे मुद्दे फक्त विकास. मी 5 वर्षे केलेल्या विकासावरच बोलणार मी, माझा दुसरा कुठलाच मुद्दा राहणार नाही, फक्त विकासावर बोलणार. प्रत्येक गावामध्ये मी जे गेलेलो आहे, एकही गाव 300 गावामध्ये असं एकही गाव शिल्लक नाही की ज्या त्या गावामध्ये मी काहीतरी म्हणजे फंड टाकला नाही किंवा त्या गावचा काही विकास केला नाही, असं एकही गाव नाही. जवळजवळ आपण जर बघितलं तर मी सांगतो तुम्हाला, 475 किलोमीटरचे रस्ते विहार आणि उडीआर विहार होते, जिल्हा परिषदला रस्ते होते, ते
पीडब्ल्यूला घेऊन ते स्टेट हायवे केले मी आणि त्याच्यातले कमीत कमी 60-70% रस्ते केलेत. बाकी स्टेट हायवे तर माझ्याकडे उरलाच नाही, सगळे रस्ते केलेत. आणि त्याहूनही सांगतो मी तुम्हाला, आज 100 कोटीची योजना वॉटर सप्लायची मी गंगाखेडला आणली, त्याचं उद्घाटन झालंय. 73 कोटीची योजना पूर्णेसाठी वॉटर सप्लायची योजना आलेली आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आज बघितलं असेल गंगाखेडमध्ये निजामाकालीन सगळे ऑफिसेस होते, पण आज जर बघितलं तर एक मध्यवात अशी बिल्डिंग म्हणजे ह्याची प्रशासकीय बिल्डिंग होते, म्हणजे तिथं तहसीलदार बिल्डिंग, SDMची बिल्डिंग होते, पंचायत समितीची बिल्डिंग होते, त्याच्यानंतर नाट्यघर इथं एकदम अध्यावत नाट्यघर होत आहे, इथं नगरपालिकेची बिल्डिंग नवीन होते, त्याच्यानंतर इथं क्रीडा संकुलन नवीन होत आहे चालू. हे सर्व मी बोलतो, हे सर्व कामं सुरू झालेली आहेत आणि 135 कोटीचे रोडचे प्रोजेक्ट चालू आहेत. अर्धे निमे संपलेत तर अर्धे निमे संपायला आलेत. पहिले त्याच्या अगोदर 40 कोटी नगरविकासमधून मी जे रोडसाठी ते 40 कोटींजवळ 135 175 कोटीचे नुसते रोडचे प्रोजेक्ट आहे. आणि टोटल एका गंगाखेड शहरामध्ये 674 कोटी रुपये टाकलेत एका शहरामध्ये. हे विकास आहे, या विकासावर लोक मला निवडून देणार आहेत. बरं अंकल साहेब, आता आम्हाला सांगा की या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये विकासाच्या दृष्टीने तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, तुमच्या कल्पनेमध्ये मला करायचं आहे गंगाखेड? नाही नाही, आता हे बघा, गंगाखेडमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, प्रशासकीय सगळ्या बिल्डिंग आल्यात, क्रीडा संकुलन आलेलं आहे, नाट्यघर आलेलं आहे, त्याच्यानंतर आता ड्रीम प्रोजेक्ट माझं संत जानाबाई. म्हणजे संत जानाबाईला आज मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जे जे काय म्हणजे वारकरी संप्रदायातनं होऊन गेले, म्हणजे जसं शिर्डीचे साईबाबाई, इकडं संत ज्ञानेश्वरांचं बघितलं असेल आपण किती मोठं म्हणजे किती कसं म्हणजे सुधारणा झालेली आहे, किती विकास झालेला आहे, शिर्डीचा कसा विकास झाला आहे, गजानन महाराजांचा विकास कसा झाला आहे, पैठणचा विकास कसा झालेला आहे, हे सर्व विकासाला बघता आमची जनाबाई जे आमचं जन्मस्थळ आहे गंगाखेडला आणि आम्हाला दक्षिण काशी आम्ही इथं संबोधलं जातं, ती आमची जनाबाई कोसदूर विकासापासून आहे. माझा ड्रीम प्रोजेक्ट माझ्या मनातलं आणि ड्रीम प्रोजेक्ट असेल तर संत जनाबाईला विकास करणं, हेच माझं आता यापुढचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की आम्हाला तुमची लाईन हवी होती की या ठिकाणी जसं आपण बोलला संत जनाबाईंची पावन भूमी आहे, त्यांच्या पावन वास्तव्यानं पावन झालेली भूमी आहे, त्याचबरोबर जांभूळबेट सारखं एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आपल्याकडे आहे, मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे या दोन्ही स्थळांना मिळून आध्यात्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाच्या दृष्टीने आपण हे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आणि तो माझ्या मनातला प्रश्न आहे. तो हे तुमच्या अगोदर तुम्ही आज मला विचारता, त्याच्यावर 2 वर्षापासून काम करतोय मी. आणि मी जवळजवळ पालमपासून जांभूळबेटपर्यंत 4-way कॉन्क्रीट रोड करतोय मी. आज पुलाचं बांधकाम चालू आहे, तिथलं पुला तिथं हमेशा जो पुलाचा जो प्रॉब्लेम होता पालमच्या लागून, ते बांधकाम पूर्ण होण्यास आलेलं आहे, काही दिवसात ते बांधकाम पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर 4-way मी रोड करणार आहे. जसं आपण तिरुपती बालाजीला जातो, लोकांसाठी एक बसण्यासाठी जागा असते अगोदर आणि नंतर लोक सोडल्या जातात, तसं इथं मी कमीत कमी 2-3 हॉल मोठे बांधणार आहे, चांगलं मोठं गेस्ट हाऊस बांधणार आहे. त्याच्यानंतर त्या बेटवर जायला एक आपण रोपवे तयार करणार आहे मी, तिथं मंदिर चांगलं व्यवस्थित करणार आहे मी, त्याची तटबंदी व्यवस्थित करून घेणार आहे मी. आणि लोकांना पर्यटन स्थळ एक म्हणजे एक मराठवाड्यामध्ये एक नंबरचं असं पर्यटन स्थळ होईल त्या तऱ्हेनं आम्ही करतोय. तुम्ही एक कार्ड दिलं जाईल प्रत्येकाला, म्हणजे तिथं कार्ड नंतर तो कार्ड जर लावलं तरच तो आतमध्ये जाईल, ना तो आतमध्ये जाणार नाही. तो जसं विमानामध्ये आपण एअरपोर्टला जाताना आपल्याला कार्डशिवाय आपल्याला विशेषशिवाय जाता येत नाही, तसं ते आम्ही तिथं ती सोय करणार आहेत. आम्ही जवळजवळ माझा तो 150 कोटीच्या आसपासचा प्रोजेक्ट आहे आणि तो निश्चितच या येणाऱ्या 5 वर्षात म्हणजे 1-2 वर्षातच होऊन जाईल, 2 वर्षातच होऊन जाईल तो प्रोजेक्ट.